राज्याच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची भेट म्हणावी लागेल. आजच्या दिवसातली ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय घडामोड. यावेळेस उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यासोबत सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी म्हणून उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा होत्या, बातम्या तशा समोर आल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय की अदानींच्या मुद्द्यांवरून शरद पवार यांची भूमिका ही वेगळी होती आणि त्यानंतर आता या भेटीमध्ये नेमकं काय होतं, कशा पद्धतीनं महाविकास आघाडी पुढे जाते किंवा या दोन नेत्यांच्या चर्चेत नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. राज्याच्या राजकारणातली एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. तर कृष्णात आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत थेट सिल्वर ओक परिसरातून. कृष्णात सध्या काय घडतंय या ठिकाणी आणि ही भेट नेमकी का होते या संदर्भातली काही माहिती समोर आली आहे का? सध्या महाविकास आघाडीमधील मतभेद जे आहेत ते वारंवार समोर येताना दिसत आहेत. व खुद्द शरद पवार यांनी अदानींच्या संदर्भात केलेलं वक्तव्य जे आहे ते खास करून यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांची भूमिका अद्यापपर्यंत काही संभ्रमात असलेली दिसून येते, काही जी स्पष्टता आहे ती ते समोर येताना दिसून येत नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत, आता 16 तारखेला देखील नागपूरमध्ये मोठी सभा महाविकास आघाडीची सभा होते, या ठिकाणच्या सभेच्या दृष्टिकोनातून देखील ही चर्चा करण्यासाठी आणि जो महाविकास आघाडीमधलं जे संभ्रमाचं वातावरण आहे किंवा एक प्रकारचं दोन्ही तिन्ही पक्षांमधलं जे कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे ते होताना दिसून येत नाही. आणि याच दृष्टिकोनातून ही चर्चा करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर संजय राऊत हे सिल्वर ओकवर पोचलेले आहेत. संजय आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत या महाविकास आघाडीच्यातल्या या एकंदरीतच पुढच्या वाटचाली संदर्भात आणि एकंदरीतच जे लोकांच्या मनात होत असलेले संभ्रम आहेत, अनेक ज्या चर्चा ऐकायला मिळत आहेत त्यावर कुठेतरी पडदा टाकण्याच्या दृष्टीनं आता यावर चर्चा होऊ शकते. बिल्कुल कृष्णात एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की उद्धव ठाकरेंसोबत नेमके कोणकोणते नेते आहेत शिवसेनेचे आणि यावेळेस सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे काही नेते आहेत का? सध्या केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आहेत, दुसरे शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधला कोणताही नेता नाही आहे. केवळ शरद पवार हेच सोबत असतील, कदाचित सुप्रिया सुळे या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु राष्ट्रवादीचा इतर कोणताही मोठा नेता या बैठकीला नाही. केवळ या तिघांच्यामध्येच चर्चा होऊ शकते कारण महाविकास आघाडी स्थापन करताना देखील संजय राऊत यांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची ठरली होती राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्र आणण्यामध्ये. आणि आता संजय राऊत देखील या बैठकीमध्ये सामील आहेत, याचाच अर्थ की जी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि तिला लोकांच्याकडून चांगल्या पद्धतीनं जे पाठबळ मिळत आहे ते कुठंतरी अशा प्रकारची जी वारंवार वक्तव्य येत आहेत अजित पवार असू दे किंवा शरद पवार यांच्याकडून होत असलेले वक्तव्य, या दृष्टिकोनातूनच ही चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आहे. अगदी कृष्णात, या बैठकीनंतर हे दोन्ही नेते माध्यमांना सामोरे जाणार आहेत का? शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येणार आहे का? राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया येणार आहे का? या संदर्भात काही माहिती? सध्या तरी अद्याप तशी माहिती समजलेली नाही कारण प्रसारमाध्यमांना जाताना उद्धव ठाकरे बोलतील अशाही शक्यता वाटत नाही आणि शरद पवार यांनी देखील तशा प्रकारचे कुठलेही संकेत दिले नाहीत किंवा तशा प्रकारची माध्यमांना देखील माहिती दिलेली नाही आणि तशा प्रकारचा निरोप देखील हा माध्यमांना कळवलेला नाही. त्यामुळं शक्यता कमी वाटते माध्यमांशी बोलण्याची, परंतु राजकीय चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होणार हे फिक्स आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही बैठक सध्या सुरू झालेली पाहायला मिळते. बिलकुल, धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे